की मी शिवसेनेचा नेता या व्यासपीठ म्हणून बोलतोय. मी आज कुठलंही राजकीय भाषण नाही करणार. दुसरं, शिवसेना काय हेच फक्त सांगणार, शिवसैनिकाची जबाबदारी काय हेच फक्त सांगणार. आणि ते सांगण्यासाठीच मी आज इथं उपस्थित मुद्दा म्हणून झाले की राज्यात सरकार आहे आमचं, आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले, बरोबर ना? आपलं कशासाठी म्हणायचं की मुख्यमंत्री आपले. पण बाकी काँग्रेस राष्ट्रवादी ही काय आपले नव्हे, आघाडीचं सरकार आहे ना, त्या शिवसेनेचं सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे. सरकार आघाडी सांभाळेल, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची माझी जबाबदारी काय आहे? गाव सांभाळायचंय. सांभाळायचं की नाही? शिवसैनिकाची जबाबदारी काय? गाव सांभाळायचंय, आपलं गाव सांभाळायचंय. आणि मग आपलं गाव सांभाळत असताना आम्हाला आघाडीचा विचार नाही करायचाय, आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा, फक्त शिवसेने. आघाडी आघाडी बघून घेईल. आघाडीत तीन घटक आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता या दोन्ही काँग्रेस काँग्रेस आहेत ना, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे. तरी एकमेकाचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकाचं जमतंय का? यांची कुठे विचाराची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? आणि मग दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही. कदापि होऊ शकत होऊ शकतो का आपण? आणि ते दोन एक होऊ शकत नाही, कारण दोन्ही काँग्रेस आहेत. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून एक निर्देश तुम्हाला देणार आहे, एक आदेश देणार आहे, जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहोत. कारण संभ्रम आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आम्ही करायचं काय. आपली ओळख आपण कदापि विसरता कामा नये, आपली ओळख आपण कदापि विसरता कामा नये. आमचे एकमेव नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरा आमचा नेता कोणी नाही. दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने कितीही उपाध्या देवत, त्याला कुणी जाणता राजा म्हणो, कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब ठाकरे. आमचे गुरु ते होऊ शकत नाही, होऊ शकतात का? कदापि होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही सत्तेची तडजोड आहे, ही जी सत्ता ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय, ज्या दिवशी तुटेल, तुटू नये, माझं काय श्राप नाही त्यांना, श्राप नाही आहे, मी पण शाप नाही देत आहे, पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय तटकरीच्या घरी तुम्ही जाणार आहात का? आपल्याच घरी याल ना, कोणाच्या घरी जाणार? आपल्याच घरी येणार, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच घरी आम्ही येणार. आम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार नाही. मग आपलं घर टिकवायचं की नाही? आपलं घर सांभाळायचं की नाही? आपलं घर भक्कम करायचं की नाही? म्हणून आपली ताकद आपल्याला वाढवायची आहे. तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही, बिलकुल आवश्यकता नाहीये. तुम्हाला तुमचा गाव सांभाळायचंय, तुमची ग्रामपंचायत सांभाळायची आहे, नगरपंचायत सांभाळायची आहे, नगर परिषद सांभाळायची आहे, पंचायत समिती सांभाळायची आणि जिल्हा परिषद सांभाळायची. राज्यात काय करायचंय ते नेते बघून घेतील. ऐका समर्थ बघायला, ती तुम्हाला मला चिंता करायचं कारण काय? ऐका कारण, राज्याची चिंता आपल्याला करण्याचं कारण आहे का? आपल्याला आपली पंचायत समिती सांभाळायची आहे, आपली जिल्हा परिषद सांभाळायची आहे. मी महेंद्र दळवी यांच्या मताशी 100% सहमत आहे, मी थोरवे यांच्या मताशी 100% सहमत आहे की येणारी जिल्हा परिषद निर्विवाद शिवसेनेचा भगवा आम्ही जिल्हा परिषदेवर फडकवण्याशिवाय राहणार नाही. निर्विवाद भगवा.
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।